या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोपे भाषण दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले कोहिनूर होऊन गेले अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या निमित्त मी आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी माहिती सांगणार आहे ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत आणि नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू या गावी एका गरीब कुटुंबात झाला डॉक्टर आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत आणि उच्च शिक्षण परदेशात झाले एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि या तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले झाले त्याचबरोबर त्यांनी शेतकरी कामगार चळवळ काळाराम मंदिर प्रवेश पुणे करार येवला परिषद अशा अनेक चळवळी केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कास्ट इन हिंदू दिबल हा अशी संपूर्ण आयुष्यात अस्पृश्य लोकांची स्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना दलितांचे कैवारी असे म्हणतात हिंदू धर्मातील अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्यांच्या असंख्य अनुयायी दलितांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात कारण भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने सारा देश हळहळला दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा या थोर महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला धन्यवाद